या फ्रीलान्सिंग क्षेत्रासाठी तुम्ही तयार व्हावं म्हणून MSCIT मध्ये मग नक्की काय प्रकारची रचना केली आहे? तर या कोर्सच्या माध्यमातून तुम्हाला विविध सेक्टर्समधील जॉब रेडीनेस स्किल्सची ओळख करून दिली जाणार आहे. मग ते ग्राफिक डिझायनिंग असो, डेटा एंट्री असो, सोशल मीडिया मॅनेजमेंट असो किंवा ट्रान्सलेशन, अकाउंटिंग असो, वेबसाईट डेव्हलपमेंट असो की कंटेंट रायटिंग. इतकंच नव्हे तर कित्येक क्षेत्र जसं की हार्डवेअर नेटवर्किंग, ॲग्रिकल्चर, इंटरनेट ऑफ थिंग्स अर्थात IoT, ट्रॅव्हल अँड टुरिझम, 3D प्रिंटिंग, रिटेल मॅनेजमेंट, कॅट ड्राफ्टिंग आणि अशाच कितीतरी वेगवेगळ्या क्षेत्रातील संधींची माहिती तुम्हाला या कोर्समध्ये करून दिली जाणार आहे. आणि बरं का, या सगळ्या क्षेत्रांमध्ये काम करताना दोन प्रकारे फ्रीलान्सिंग मुख्यत्वे केलं जातं. एक म्हणजे सायबर स्पेस आणि दुसरं म्हणजे फिजिकल स्पेस. अर्थात काही कामं ही डिजिटल प्लॅटफॉर्मवरतीच केली जातात तर काही कामं ही प्रत्यक्ष कस्टमरला भेटून पूर्ण केली जातात. फ्रीलान्सिंग पद्धतीने जे काम केलं जातं त्याच्यात मुख्यत्वे तीन पायऱ्या असतात. पहिली म्हणजे काम देणे, अर्थात तुमचा कस्टमर किंवा क्लायंट जो तुम्हाला काम देईल. दुसरी पायरी म्हणजे ते काम पूर्ण करणं, आणि अर्थात हे काम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला काही साधनांची आवश्यकता असेल, काही टूल्सची आवश्यकता असेल. आणि तिसरी पायरी म्हणजे हे पूर्ण केलेलं काम क्लायंटला सबमिट करणं. मग जेव्हा या तिन्ही पायऱ्या ऑफलाईन स्वरूपाच्या असतात, म्हणजेच या तीनही पायऱ्यांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म्सची गरज लागत नाही, अशा प्रकारची काही कामं म्हणजे बिलिंग स्पेशलिस्ट. आज घडीला 80,000 जास्त जॉब या पद्धतीचे उपलब्ध आहेत. आणि इतकंच नव्हे तर तयार केल्या जाणाऱ्या प्रत्येक बिलापोटी साधारण 150 रुपये इतकी रक्कम या बिलिंग स्पेशलिस्टला मिळू शकते. अशाच पद्धतीने बुक कीपर, GST रिटर्न फायलिंग असिस्टंट, IT रिटर्न फायलिंग स्पेशलिस्ट, विविध फॉर्म डिझाईन करणारे, इमेज असिस्टेड डेटा एंट्री ऑपरेटर, विविध हार्डवेअर आणि नेटवर्किंगच्या सेवा पुरवणारे, अशा कित्येक फ्रीलान्सिंगच्या संधी आज आपल्यासमोर उपलब्ध आहेत. पुढील मोडमध्ये काम देणं, काम पूर्ण करणं आणि काम सबमिट करणं या तीनही पायऱ्या ऑनलाईन स्वरूपाच्या असतात. या पद्धतीमध्ये लँग्वेज ट्रान्सलेशन, ट्रान्सक्रिप्शन, रायटर, लोगो डिझायनर, YouTube थंबनेल आर्टिस्ट, ॲनिमेटेड जिफ क्रिएशन, व्हिडिओ कंप्रेशन, वेब डिझायनिंग अशी कित्येक कामं करता येतात. यापुढील जो मोड आहे त्यात काम ऑनलाईन दिलं जातं पण ते ऑफलाईन पूर्ण करावं लागतं आणि सबमिट मात्र पुन्हा ऑनलाईन करावं लागतं. या मोडमध्ये व्हिडिओ टेस्टिमोनियल क्रिएशन, प्रूफ रिडिंग, व्हॉइस ओव्हर स्क्रिप्ट रायटिंग, स्टोरी बोर्डिंग, व्हिडिओ क्रिएशन, व्हिडिओचं कलर करेक्शन अशी विविध कामं करता येतात. या कामांसाठी दिवसातला कुठलाही एकच ठराविक वेळ देणं आवश्यक नसतं आणि तुम्ही कुठेही बसून कोणत्याही वेळेला या प्रकारचं काम करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फक्त लॅपटॉप किंवा कम्प्युटरचा वापर न करता स्मार्टफोन देखील तुम्हाला या कामात मदतीला येतो. आता याचं साधं कारण म्हणजे आजकाल स्मार्टफोनवरती उपलब्ध असलेली पण मोफत आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर काम करणारी कित्येक उत्कृष्ट ॲप्स. या ॲपच्या मदतीने तुम्ही अशी कित्येक कामं अगदी चुटकीसरशी करू शकता. पुढील मोड म्हणजे काम देणं आणि पूर्ण करणं या पायऱ्या ऑनलाईनच असतात पण काम सबमिट करणं ही पायरी मात्र ऑफलाईन पद्धतीने पूर्ण केली जाते. तुमच्या लक्षात आलंच असेल की विविध प्रकारची वॉल डिकॅल्स अर्थात भिंतीवर चिकटवली जाणारी चित्र, कस्टमाइज्ड गिफ्ट्स जसं की कीचेन, मग, टी-शर्ट्स इत्यादी आणि वेगवेगळ्या प्रकारचं मार्केटिंग मटेरियल जसं की ब्रोशर्स, फ्लायर्स, स्टँडीज या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लायंटपर्यंत फिजिकली म्हणजे कुरिअरनी किंवा प्रत्यक्ष डिलिव्हरीच करावी लागते आणि म्हणून सबमिट करणं ही पायरी ऑफलाईन असावी लागते. या व्यतिरिक्त कामात आणला जाणारा अजून एक मोड आहे तो म्हणजे हे काम ऑनलाईन दिलं जातं पण ते पूर्ण करणं आणि सबमिट करणं या पायऱ्या मात्र ऑफलाईनच असतात. म्हणजेच अशा काही वस्तू ज्या तयार करण्यासाठी काम देखील ऑफलाईन पद्धतीतच करावं लागतं, त्या म्हणजे वेगवेगळ्या वस्तूंचं 3D प्रिंटिंग आणि विविध IoT ॲप्लिकेशन्स बनवणं. मग आता